नमस्कार, मी शेअर गुरु। शेअर मार्केटची महत्त्वपूर्ण थोडक्यात आणि सोप्या भाषेत अशी माहिती फक्त याच चॅनलवर आणि तीही आपल्या मराठीमध्ये। आता आज गुरु नानक जयंती, आता सलग 3 दिवस शेअर मार्केटला आपल्या सुट्टी आहे। उद्यापासून परत आठवडाभर सेन्सेक्स किती आहे, निफ्टी किती आहे, परत उद्यापासून सगळं चालू होणार। आता आजपर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी शेअर मार्केटमधल्या माहिती करून घेतल्या आहेत, जसं इंट्राडे म्हणजे काय, ब्रोकर काय आहेत, ब्रोकरेज कसं असतं, कमिशन्स काय आहेत, प्रायमरी मार्केट काय, सेकंडरी मार्केट काय, IPO काय असतं, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेतली आहे। पण एक मात्र महत्त्वाची गोष्ट आपण विसरलो यामध्ये, की शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळी एक डिसिप्लिन पाळावं लागतं। आपल्याला सारखा रिसर्च करत राहावं लागतं, माहिती हुडकत राहावं लागतं, मग ते गुगलवरती असू दे, पुस्तकं असू दे, जुन्या जुन्या इन्व्हेस्टर्स लोकांची मतं असू देत, निरनिराळे वेबसाईट्स असू देत, हे सगळं कायम धुंडाळत राहावं लागतं। आजकाल रिटर्न्स मिळवणं हे पूर्वीसारखं सोपं राहिलेलं नाही आहे। जसं पूर्वी FD ठेवलं 5 ते 7 वर्षामध्ये दाम दुप्पट व्हायची, पण आता ती परिस्थिती नाही राहिलेली। आता FD परवाच मी पाहिले, SBI रेट हे जवळपास 5% येऊन बसले। जर दुसरे काही मार्ग चांगले असतील तर ते नक्की आपल्याला धुंडाळायला पाहिजेत। त्यामुळंच शेअर मार्केटनं जे आपल्याला ॲव्हेन्यू ओपन करून दिलं आहे, ते नुसतंच तिथं पैसे लावले FD आणि त्याच्यावरती लक्ष दिलं नाही आणि त्याचं ते वाढत राहिले असं होत नाही। त्याला आपल्याला कायम लक्ष देत राहावं लागतं। या सर्वाचा मी विचार करत असताना माझ्या हाती एक पुस्तक लागलं। त्या पुस्तकाचं नाव मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन। ह्या पुस्तकाची मी एक समरी बनवली आहे आणि ती आज समरी मी तुम्हाला सांगणार आहे। चला काय आहे ते पाहूया। ते पॉईंट नंबर 1, जर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट्समधून चांगले रिटर्न्स हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्नही थोडेफार करावे लागतील। ही त्रिसूत्री जर तुम्ही तुमच्या विचारातच नाही, आचरणात जरी जर आणली, तर तुम्हाला नक्की चांगले रिटर्न्स हे शेअर मार्केट देऊ शकतं। पॉईंट नंबर 2, स्टॉक मार्केटमध्ये कधी कुणी टिप्स दिल्या, तुम्हाला काही मेसेजेस आले, तर यावरती अजिबात कोणतेही बाय किंवा सेल कॉल घ्यायचे नाही। पॉईंट नंबर 3, स्टॉक घेण्यापूर्वी तुम्ही त्या स्टॉकची इत्यंभूत माहिती घेतली पाहिजे। आज माहिती घेण्याची साधनं ढिगभर आहेत, मग तुम्ही ती ॲपच्या माध्यमातून घ्या, सर्चच्या माध्यमातून घ्या, न्यूजपेपर वाचा, कुठूनही घ्या, प्रमोटर्सची माहिती काढा, त्यांचे आणि कुठले कोणते बिझनेस आहेत हे पहा, त्यांच्या ह्या बिझनेसची प्रॉफिटॅबिलिटी किती आहे बघा, अर्निंग्स किती आहेत बघा, पुढचे प्रोजेक्शन्स काय आहेत बघा, तो बिझनेस कोणत्या क्षेत्रात आहे ते बघा, अशा पद्धतीचा असा सर्व तुमचा रिसर्च करून मगच एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा। पॉईंट नंबर 4, आणि हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, स्टॉक खाली गेल्यावर मी विकत घेईन आणि स्टॉक वर गेल्यावरती मी ते विकून टाकेन, हे प्रत्येक वेळी करणं हे अशक्य आहे। त्यामुळं ॲव्हरेजिंग करायची प्रॅक्टिस ठेवा। म्हणजे समजा तुम्ही जरी हायर रेटला स्टॉक घेतलेले असेल आणि स्टॉकची किंमत पडलेली असेल, तर आणखीन काही शेअर्स खालच्या प्राईसवरती गेल्यावर घ्यायचे, आणखीन काही शेअर्स खालच्या प्राईसवर घ्यायचे, अशा पद्धतीची प्रॅक्टिस ठेवा। म्हणजे तुमची जी बाईंग प्राईस आहे ती ॲव्हरेज आउट होईल। आणखीन एक त्यातलं महत्त्वाचं, मार्केट टाईम करणं हे अत्यंत अशक्य आहे। म्हणजे स्टॉक मार्केट बॉटमिंग, ह्याला म्हणतात स्टॉक मार्केट बॉटमिंग आणि स्टॉक मार्केट टॉप, हे कुणालाही प्रेडिक्ट करणं आज तक शक्य झालं नाही। अगदी सुपर कम्प्युटर्सनंसुद्धा हे अशक्य आहे प्रेडिक्ट करणं। पॉईंट नंबर 5, जेव्हा तुम्ही स्टॉक खरेदी करता त्यावेळी हे तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे की ह्याची किंमत खालीसुद्धा जाऊ शकते, प्रत्येक वेळी स्टॉकची किंमत वर जात नाही। त्यामुळं कोणत्याही स्टॉकचा सुरुवातीला स्टॉप लॉस हा कन्सिडर करून ठेवायचा। 3%, 5%, 1.5%, जो काय तुमच्या मनात आहे तो स्टॉप लॉस लावून ठेवायचा। पॉईंट नंबर 6, उगाच ढीगभर स्टॉक घेऊन ठेवू नका। ते स्टॉक्स ट्रॅक करणं अत्यंत अशक्य गोष्ट आहे।
प्रत्येक स्टॉकचा प्रॉफिट लॉस, फायनान्शियल्स, टेक्निकल अनालिसिस, त्याचे न्यूज, हे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ट्रॅक करणं हे अत्यंत अशक्य आहे. त्यामुळं डेकभर स्टॉक तुम्ही पोर्टफोलिओमध्ये घेऊन ठेवू नका. ठराविक स्टॉक घ्या, त्याच्यावर कंटिन्युअस लक्ष ठेवा. त्यातले जे काय फ्लक्च्युएशन्स आहेत हे तुम्हाला थोड्या कालावधीनंतर लक्षात येतील. पॉईंट नंबर 7, वेळोवेळी रिव्ह्यू घेतला पाहिजे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा. हा सगळीकडंच ॲप्लिकेबल आहे नियम. जसं तुमच्या एफ डीचा रिव्ह्यू घेतला पाहिजे, तुमच्या म्युच्युअल फंडचा रिव्ह्यू घेतला पाहिजे, तसं तुम्हाला तुमच्या स्टॉक्सचा रिव्ह्यू हा दरवेळी घेतलाच पाहिजे. प्रत्येक आठवड्याच्या रविवारी किंवा दर 15 दिवसानंतर तुमच्या स्टॉक्सची पोझिशन काय आहे हे तुम्ही कायम ट्रॅक करत राहिलं पाहिजे. बऱ्याच लोकांना पूर्वी सवय होती की एकदा स्टॉक घेतले की परत त्याच्याकडे पाहायचंच नाही. पण आता जग कॉम्पिटिटिव्ह झालं आहे, कंपन्यांना सुद्धा खूप जास्त कॉम्पिटिशन आली आहे, टेक्नॉलॉजिकल चेंजेस खूप होत आहेत, त्यामुळं कधी कोण मार्केटमधनं निघून जाईल हे त्यांनाही माहीत नसतं. पॉईंट नंबर 8, जेव्हा तुम्ही कोणताही स्टॉक विकताय तर तो स्टॉक विकताना आपल्याला किती टॅक्स भरायला लागणार आहे, मग तो टॅक्स कमिशनच्या स्वरूपात असेल किंवा तो टॅक्स तुमच्या डायरेक्ट झालेल्या प्रॉफिटमधनं जाणारा असेल किंवा अदर टॅक्सेस असतील, ह्याचा विचार करून स्टॉक विकला पाहिजे. एक अशाच कारणासाठी व्हिडिओ केला आहे, त्याची लिंक मी इथं खाली देतो डिस्क्रिप्शनमध्ये. प्रॉफिट झाला आहे तुम्हाला 5,000, पण अकाउंटवरती 3,500 आले, आणि तुम्हाला लॉस झाला आहे 5,000 आणि तुमच्या अकाउंटवरनं 7,500 रुपये गेले. हे असं ॲडव्हर्स पिक्चर होऊ नये याची माहिती तुम्हाला कळावी, यासाठीच मी ह्या व्हिडिओची लिंक इथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पॉईंट नंबर 9, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे यातला, की तुमच्याकडं समजा एक्स फंड असतील, कधीही वन टाईम, म्हणजे कधीही ते फंड्स एकदम गुंतवायचे नाही, टप्प्याटप्प्यात गुंतवायचे. हा तुम्हाला बऱ्याच लोकांनी ॲडवाईस दिला असेल, पण मी याचं एक तुम्हाला मुख्य कारण सांगतो की स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा अशा संधी येत असतात की त्यावेळी तुम्हाला त्यावेळी तुमच्याकडे जर इमिजिएट फंड्स असतील तर त्या तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, काहीतरी मार्केटमध्ये न्यूज आली, एखाद्या शेअरचा स्टॉक भले तो फंडामेंटली स्टॉक स्ट्रॉंग असेल पण पडला, किंवा अशा वेळी तुम्हाला तो पटकन उचलता आला पाहिजे. किंवा दुसरं म्हणजे समजा एखाद्या आय पी ओ येणार आहे, तर त्या आय पी ओसाठी तुम्हाला काही फंड्स राखून ठेवावे लागतात, तर ते फंड्स तुमच्या अकाउंटवरती असले पाहिजेत. कारण आय पी ओचा आत्तापर्यंतचा इतिहास बघितला, आय पी ओमध्ये गुंतवणूकदारांना फार चांगले रिटर्न्स दिले. पॉईंट नंबर 10, आता पूर्वीच्या काळी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना काही वेळा तुम्हाला ब्रोकरला फोन करायला लागायचा, तुम्हाला इंटरनेट त्यांच्या टर्मिनल्सवरती जायला लागायचं, बाय अँड सेल म्हणायला लागायचं. ती थोडीशी प्रोसेस किचकट पण होती, सॉफ्टवेअर्स एवढे हँडी नव्हते. आत्ताचे सॉफ्टवेअर्स प्रचंड हँडी झाले. मोबाईलमध्ये जसं आपण कॉल घेतो आणि कॉल रिजेक्ट करतो एवढं सोपं झालं आहे तुम्हाला शेअर बाय आणि सेल करणं. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, नेमकं मी पॉईंट नंबर 10 सांगतोय ते सांगतो, की तुम्हाला ह्या एकाच ॲपवरती, एकाच टर्मिनलवरती, जसं तुम्हाला इक्विटी घेता येतात तसं तुम्हाला कमोडिटी घेता येतात, तसंच तुम्ही फ्युचर्स आणि ऑप्शनमध्येही ट्रेड करू शकता. याचप्रमाणे ब्रोकर्सनी म्युच्युअल फंडसुद्धा द्यायला चालू केले आहेत. सगळी खिचडी तयार झाली आहे त्याच्यावरती, आणि आपल्याला सोपं असल्यामुळं आपण सगळ्या गोष्टी ट्राय करायचा प्रयत्न करतो. इंग्रजीमध्ये म्हण आहे की जॅक ऑफ ऑल आणि किंग ऑफ नन. सगळ्या गोष्टींमधली थोडी 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 माहिती आहे, सगळ्यात थोडं थोडं ट्राय केलं आहे आणि कशातच मास्टरी नाही, असं व्हायला नको. तुम्ही इंट्राडे करत असाल तर इंट्राडे करा, तुम्ही इक्विटीमध्ये असाल तर इक्विटीमध्ये जावा. कोणत्या तरी एखाद्या गोष्टीचा परफेक्ट रिसर्च करून त्यामधून तुम्ही रिटर्न्स, जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवायचा प्रयत्न करा. हे जे 10 पॉईंट्स आहेत ते एका फेमस अशा इन्व्हेस्टरनी सांगितलेले आहेत, ते आत्ता हयातीत नाहीत. त्यांनी 1957 साली माय ओन स्टोरी म्हणून हे पुस्तक लिहिलं. त्यांचं
नाव आहे बर्नार्ड बरुच, यांना लोन वुल्फ असं म्हणायचे. हे वॉरेन बफेट, बेंजामिन ग्राहम यांच्याप्रमाणेच एक अमेरिकेतले इन्व्हेस्टर होते. आणि बहुतांशी यांचंच असं नाही तर बरेचसे जे सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स आपल्या नजरेसमोर येतात ह्यांनीसुद्धा कन्सिस्टंटली पर्सिस्टंटली ह्या गोष्टींचा डिसिप्लिन ठेवल्यामुळंच आज त्यांची नावं तुम्हाला जगाच्या पटलावर दिसत आहेत. अशाच पद्धतीची महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी माहिती मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत जाईन. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचे रोज नोटिफिकेशन्स हवे असतील तर खाली बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन इमिजिएट तुम्हाला यूट्यूबकडून येत जाईल आणि आपली अशीच भेट होत राहील. तर पुन्हा भेटूया, धन्यवाद.